नांदेड जिल्हा भोकर तालुक्यातील 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या केली व नाशिक जिल्ह्यातील 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक 6 मुलांनी बलात्कार केला। हे दोन्ही आरोपी गजाळ व पोलीस कोठडीमध्ये आहेत। या आरोपींना लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेने दिलाय। प्रत्येक जिल्ह्यात व शहरात गावात दहशतवाद व गुंडागर्दी तसेच दादागिरी करणाऱ्यांवर मोका व तडीपार करण्यात यावे। खासगी सावकार 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत टक्केवारी पैसे वाटून घेतात। अशा सावकारांवर कडक कारवाई करावी किंवा त्यांची संपत्ती मालमत्ता तसेच बँक बॅलन्सची CBI मार्फत चौकशी करून तो काळा पैसा सरकारी खात्यामध्ये जमा करावा। खुलेआम मर्डर व हत्या करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत चौकात आणून एन्काउंटर करावा, नाहीतर फाशीची शिक्षा द्यावी। महाराष्ट्रातील प्रत्येक महापुरुषाच्या स्मारकांपाशी नगर परिषद व नगरपालिकेकडून CCTV लावण्यात यावा, यासह अनेक मागण्या या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीकडून करण्यात आल्या। हे आम्ही जे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, हे जालना जिल्ह्यामध्ये जागोजाग एरियामध्ये खाजगी दारूची दुकानं चालू आहेत जागोजाग। हे तरुण मुलं आई बहिणींना त्रास आहे खूप, मुलं कामधंदा करत नाही, दारूमध्ये सब त्याचं जीवन चाललं आणि पुन्हा जालन्याला घेरून बसलेले लोक काही सगळे समाज कोणता बी समाज असतो दारूचा उद्योगच करतोय आणि त्या माध्यमातून शावकरीचं खूपच प्रकरण वाढलेलं आहे। त्या शावकरीमुळं सर लोक इथं फाशी वगैरे घेऊन मरतात आणि आत्महत्या करतात आणि त्यांचे घरदारंबी सुद्धा त्या लोकांना ते सोपवून घेते साहेब, ती त्यांची काही कदरच नाही। आणि जे नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुक्यामध्ये जे 5 वर्षाच्या मुलीवर जे बलात्कार झाला त्या बलात्काराला तात्काळ ते तात्काळ फाशी द्यावा अशी मागणी केली आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे 6 मुलांनी मुलीवर बलात्कार केला आहे त्यांना पण फाशीची शिक्षा व्हावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। म्हणून ज्या लवकरात लवकर सरकारने दखल अंदाज घ्यावा, अन्यथा मोर्चा भविष्य काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सेना मोठ्या संख्येने इथं रस्ता रोक आंदोलन करून तंग होऊन सनी हातामध्ये काठी उचलण्याचा असा संदेश सरकारला बी पाठवते आम्ही। ते सरकारनं लवकर नोंद घ्यावा आणि पावबंदी करावा आणि जे काही खाजगी दुकानं आहेत यांना एकाच बाजूला कोणत्या तरी एरियामध्ये त्यांना एका कपडा मार्केट असतो, चिकन मार्केट असतो, मटन मार्केट असतं, असं मार्केट बनवून त्यांना दारू मार्केट बनवून सरकारमार्फत त्यांनी त्यांना जागा देऊन 5 किलोमीटरच्या बाहेर अंतरावर त्यांनी काढावा दारूची दुकानावर। हे अशी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।